सुनबाई आम्ही दोघी इकडे उभे आहेत आणि तुम सासू भांडे घासतोय मग किती गेलं तू सासू सासू असते का खूप छान गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रीतम प्रिया किंवा प्रीतम युट्यूब चॅनल वरती. काय लहान मुलांचं इथे पडलेलं राहतं ना, तर त्यामुळे ते ट्राय करून बघितलं. बट काय आपल्याला काही गोष्टी सूट नाही होत, सूट होत असेल तर आपण असे दहा मास्क घेऊन मनी असत आहे माझ्याकडे. बरोबर ब्लॉगला सुरुवात करत आहोत आपण आजचा डे टू नाशिक मध्ये. शिर्डी जात आहोत पण त्या अगोदर आपण थोडस इथे ते मंदिर वगैरे जाऊ. मामी वेट करतायत आपल्या, पुढे गजब ही धर्म संकट है भाई. कैसे मुश्किल हाय ही सिंगर मी नाही तर तुम्ही म्हणतील मी कुठून आवाज करतो. सो चला आता बघूया काय होतं आज. आज मला काय म्हणजे प्लॅन काहीच नाही, ऍक्च्युली प्लॅन आहेत पण खूप जम्बलिंग प्लॅन आहेत. जसं की मंदिरात जायचं, पहिले इथे कालिका मातेच्या मंदिरात जायचंय की पांडव लेणीला जायचंय की पहिले शिर्डीला जायचंय. काहीच बरं बरं का नाही ऐकवायचं आपल्याला. सो लेट्स स्टार्ट. हे बघा वहिनी पण रेडी झाल्या आहे. स्वागत आहे तुमचं वहिनी आपल्या प्रीतम भाऊच्याच घरात. या वहिनींचंच घर आहे, खूप सुंदर घर ठेवलेलं आहे. हा म्हणजे इथे इथे विचारायची गरज पडत नाही कुठे काय ठेवलेलं आहे, सगळं काही जागेवर मिळत. खूप छान बनवलं. हा टिश्यू पेपर गाडीत पाहिजे होता म्हणून गाडीमध्ये. सो चला करूया काहीतरी मग, आज मचा देंगे मचाएंगे आज फुल. चलो सारी दुनिया को भी नचाएंगे ना. येस. सो इथून आता जर्नी बिगिन. आमचं आता सध्या ठरले शिर्डीलाच जायचं डायरेक्ट ना, नंतर मंदिरात जाऊया. सगळे रेडी झाले, चल पिऊ. बडी शॉप कावर खाल्ली का कावर लवकर सांग. ओटी भरण्याचा कार्यक्रम, ओटीच भरता ना. खूप छान आवडली, खूप छान मस्त कलर आहे. माझ्याकडे हा कलर नाहीये. न्यू फॅमिली मेंबर आमच्या, न्यू फॅमिली मेंबर. दोन्ही हाताने ठेव, घ्या ना, ठेवा ना तुमच्या हाताने मस्त. सगळे ठेवता का दोन तीन? बस दोन तीन वेळेस ते सगळे पडणार आहे. असे पण जाम भारी वाटतात ना. वाव है का, एक नंबर झालं. आता आता कुठे जायचं? रात्री हा टायसन दिसला नव्हता ना बा, इथेच झोपलेला ना टायसन आहे ना. हा पूर्ण एरियाचा सिक्युरिटी गार्ड आहे. नवीन कोणी आलं का इथे? हा चावतो म्हणजे चावतो. आम्ही निघालो आहोत शिर्डीला जाण्यासाठी. पांडव लेणीचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला, तो पोस्टपोन झाला. पोस्टपोन झाला आहे. नेक्स्ट डे किंवा येताना येताना असेल आमचं ते.
सो आता पहिले शिर्डीला जायचं, कारण काय झालंय तिकडून मामान ते निघाले आम्हाला इकडून निघायला, सो मग म्हटलं पहिले तिकडे जाऊया आणि मग जर इव्हिनिंगला जर रिटर्न यायचा प्लॅन झाला तर मग आपण पांडवलेणीला जाऊ. इव्हिनिंगला रात्र होईल आणि पांडवलेणीला मग काय बघणार. हा ते पण खरंय बरं का, बघूया आता पेट्रोल टाकून येतो. लाइटिंग असते का? ओके मग रात्रीच जाऊया. गाडी पार्किंगला लावतोय. थंडच राहतो थंड माझा बरोबर लागलाय एकदम परफेक्ट आहे. पप्पा भारी होऊ राहिले पण एकदम ग्लोइंग येत आहे पप्पा. चित्रांनी फिरा इकडे कागद या चला फोटो. हा मॅगी इकडे, मॅगी इकडे लवकर. खूप जास्त गर्दी होती आणि आता निघालो आम्हाला अजून एका ठिकाणी इन्व्हिटेशन आहे तर आम्ही तिकडे चाललोय. आता शिर्डीला येण्याची खूप इच्छा होती, आपली नवीन गाडी आपल्याला शिर्डीला आणायची होती आणि बाबांच्या नगरीत एकदा आपली गाडी आली आता आपल्याला आपण आता संकट मुक्त झालो. आलेलो आहे पूर्ण शेतामध्ये त्यांचं घर आहे यार बघ ना. आणि ते बघ ते पुढे गेलेत सगळे मला ना नुसतं असं म्हणजे जोरात गाडी चालवायला कस तरी उरायलंय नवीन नवीन आहे ना त्याच्यामुळे. इकडे लवकर यायला पाहिजे होता आपण म्हणजे छान छान व्हिडिओ घेतले असते. व्हिडिओ पण आणि जरा असं शेतात बसायला ना मोकळं वाटतं जरा मजा येते है ना. हो खूप छान वाटतं आणि रात्रीचे खूप सारे बिबटे आहेत तर इथे भरपूर सारे झाड आहेत. तिकडे ऊसाचं झाड आहे, कोंबड्यांचं इथं कोंबड्यांचं घर आहे. कोंबड्यांचं घर नाही आहे इथं पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्री फार्म कोंबड्यांची शेती. हा मग कोंबड्यांचं घर घर नाही शेती घर वेगळं. हा आणि हे बघा ऊसाचं झाड अजून तो बघा तो लाईट चा झाड दाखवते फक्त. हे झाड कसले पृथ्वी छोटे छोटे हे कनीस वाटत मला. ऊस आहे झाड. ओके ऊस रे हे लोकांना माहिती बट मला माहित नाही बघा मला नाही माहिती.
बरोबर आहे का? अरे ते वरती होते तर ठेवा फक्त अशी हो। मला फोडावं लागतं का? हो फोडा ना, गाडीवर नका फोडू। काय काय बनवलं तुम्ही? तुमचा मी ब्लॉग बघितला तो तुम्ही एक डायलॉग मारलेला त्या काहीतरी आदेशला, मी तुम्हाला कमेंट पण केली बघा त्याच्यावर। आई बिर्याणी बनवायची अजून? ओके मग बिर्याणी का नाही बनवली ग? तुमची वाट बघत होती बिर्याणी बनू का? बिर्याणी हा तिच्या हाताला खूप चव आहे हो का? खूप छान। अच्छा भारी आहे, खूप छान आहे, तुमचं प्रसन्न एकदम घर। भाजी उकडून ठेवलेली आहे, चिकन बॉईल केलंय, मसाला रेडी आहे, चपात्या करतायत, चहा पण ठेवलाय, आणि हे काय भाजी रेडी भाजी असा भाजी केली चिकनचीच भाजी वाटत मटन आहे। हा भाजी इथे मसाला, तुम्ही कावर बसले उभे असे? ही नवरी बर का? नवरी लास्ट आहे खूप। ही 16 वर्षाची नवरी आहे। अगं फोटोसाठी लावून धरलाय मला कधीपासून। हा का फोटो नुसता धरलाय? ए मम्मी बोल ना। मम्मी ब्लॉग काढायचा म्हणून मामी भांडे घासायला बसले। कल्पनेला मदत करते। अच्छा सुनबाई आम्ही दोघ इकडे उभे आहेत आणि तू सासू भांडे घासतोय। मग सुनबाई चल बस भांडे। नाही नाही सासू चंपल भांडे सासूबाई तुम्ही छान घासता, तुम्ही चंपल किती केलं तर सासू सासू असते का? आम्ही पिंपळगाव घर आहे भांडे घासण्याच्या बाबतीत। कशी कशी घासते मम्मी? अशी चमचमीत घासते। कशी घासते? खरंच घासते। काढून देते पण भांडण झाले दोघांचे भांडे घासण्यावरून। अशी सासू कोणाला भेटेल का? नाही भेटणार मग। पुरे हा ना बघा ना, हे बघा घेऊन तुम्ही नशिबवान आहे पिंपळगावच्या सुना, माहिती का त्यांना असं सासव भेटलाय, आमच्यासारख्या सासव कोणाला भेटणार नाही। काढलंय कपेटमध्ये भरून ठेवलंय, त्या मला नाही म्हणताय म्हणून करून अगं बस तू थांब। फायनली बसले बाई सासू सुना। अरे भांडे मामींना खूप आवडतो भांडे घासायला। अगं मला खूप आवडतं नाही, माझ्याकडे बाई येत नाही, मी नाही घासत। माझ्या तीन तीन मोल करते, एक सलोनी गोसावी आणि एक सिद्धी गोसावी, जरी भरपूर काम करतात। सुपर सासू तुम्ही ना का येऊ? ए ना जावेला येऊ ते मला जोड येऊ, मला जोश येतो काय करू राहिले मम्मी आता हाय ना मी दूर आली नाही उठा तुम्ही आजच्या व्हिडिओसाठी का हे सगळं बापरे शेजारचे पाजाचे लोक मी स्टेटस टाकणार हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या आपल्या प्रिया के प्रीतमला। येस बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन टॉपिक सोबत, तोपर्यंत ह्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या। बाय।